हिवरखेड येथील मशानभूमीत पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे. हिवरखेड फतेहपुरी संस्थान मशानभूमी 3 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची अवस्था नसल्यामुळे तेथे अंतविधीसाठी आणलेल्या प्रेतांसाठी सुद्धा घरूनच पाणी सोबत न्यावे लागते. तसेच तेथील गुराढोरांना पिण्यासाठी असलेला हौद सुद्धा कोरडा राहतो. आणि या रस्त्याचे पण 3-13 वाजले असून येथे प्रेत आणताना तारेवरची कसरत करून यावे लागते. ही बाब फार लाजिरवाण्यासारखी असून सुद्धा या गंभीर बाबीकडे कोणीच लोकप्रतिनिधी लक्ष देत नसून या स्मशानभूमीत ही दुरावस्था आलेली आहे. समस्या मतलब म्हणजे स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. यांना 50 मिनिट निवेदन दिनंतर तरी यांनी सुद्धा कोणत्या प्रकारे सुविधा पाण्याची केलेली नाही आहे. फक्त इले कसं आहे की कुठं काही भेटते का याच्यावर लक्ष दिसतं त्यांना, दुसरं काही लक्ष नाही यांचं. आणि या रोड इतका खराब झालेला आहे की याने की मयत झाली तर